राम राम मंडळी. तर आज आपण बनवून राहिलो मसाले भात, तोही चुलीवरचा आणि तोही आपल्या शेतावर. तर चला मग आपल्या शेताकडे चला, शेत दाखवतो तुम्हाला. हे रस्ता मेन शेताला. हे आपले पप्पा लागले कामाला, चूल पेटून राहिले. चुलासाठी आपल्या घेतल्या काड्या, शेतातल्याच काड्या घेतल्या आपण. दगडे शेतावरचे सारे शेतावरच आहे. मस्त चूल पेटून राहिली भकाभक. हे घेऊन राहिलो आपण बूड. चुलीवर भांडं ठेवताना त्याच्यात बूड घ्यावं लागते, म्हणजे भांडं जळत नाही, मग काळ काळ नाही होत. आपल्या चुलीवरचीच माती घ्यायची, पाणी घ्यायचं, त्या चिखल करायचं आणि ते लावायचं मस्त. हे ठेवलं आपण भांडं चुलीवर, न टाकलं त्याच्यात तेल मस्त. जास्त वास तेल टाकायचं, तेल तापलं का मग जिरे टाकायचे त्याच्यात. ही आमची मई आहे, आजी आमची. हे टाकले तेजपत्ता, दालचिनी, चांगलं होऊ द्यायचं त्याला थोडं. मग आपले कांदे टाकायचे, कांदे चांगले लालसर होऊ द्यायचे. मग चांगलं शिजू द्यायचं आहे. आमची मई मस्त मन लावून करून राहिली मसाले भात.
मग टाकायचं आपलं अद्रक लसूणची पेस्ट. अद्रक लसूणची पेस्ट पण चांगली होऊ द्यायची. हा मसालाच मेन राहते, मसाला चांगला शिजला पाहिजे, घाई नाही करायची याच्यात. दगड चाललो आपण शेंगा तुझी तोडायला. चालो सीताफळ, जास्वंद, कोकोनट ट्री, आईजिंग अबाव, कडीपाला ट्री, वेट कमिंग, कडीपाला, कडीपाला. पेरू दाखवा, एक पेरू. पेरू कुठे? शेंगा तर ह्या मस्त तुरीच्या शेंगा आल्या आपल्या शेतात ताज्या ताज्या. ते दाणे टाकून भात करायचं मग. आणि हे आहे आंब्याचं झाड, 150 वर्ष जुनं आंब्याचं झाड आहे म्हणजे शेतातलं. याच्या खाली बसूनच आम्ही जेवण करतो मस्त. आणि हे आहे बकरी. मिरची सुरू आहे ना? मिरची पण टाका. तोडलीच आहे मी ऑलरेडी. टाकले अरे संसार संसार जसा तवा चुलावर तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार होता कधी म्हणून कधी म्हणून. अरे संसार संसार मसाला भात शेतीमध्ये तयार होत आहे. शेतातला मसाले भात, शेतातला मसाले भात, शेतीच्या शेतातला मसाले भात तयार होत आहे. चला तिकडे. आता आपण आलू टाकून घेऊ. आलू साला सकटच राहू द्यायचे, चांगली चव लागते. मग हे आमचा काळा मसाला म्हणजे सासूबाईने केलेला. ह्या काळा मसाल्यानेच चव येते चांगली. जेवढा चांगला काळा मसाला तेवढी चव चांगली. तुम्ही कोणता पण गरम मसाला पण वापरू शकता याच्यात.
हा मराठवाडा स्पेशल काळा मसाला आहे, काळं तिखट म्हणते याला तिकडे. चवीनुसार मीठ टाकायचं. मग आपण धुतलेला तांदूळ टाकायचा, चांगला खोरून घ्यायचा तांदूळ. हे टाकायचे तुरीचे दाणे, जे पण गावरान शेतातला आहे तेथे टाकायचं आपण मस्त ताज ताज. यात पोपटीचे दाणे टाकते कोणी, तुरीचे दाणे, वाटाणे. आता हिवाळ्यात मस्त सगळे दाणे येतात. थोडीशी साखर टाकायची, चांगली चव येते त्यांना साखरेन. मस्त शिजू द्यायचा. चुलीवरच्या जेवणाची मजाच. घरे ते माग मनाला म्हणेल प्रभू रे माझे सारे जीवन देईन बाळाला. देव जरी मज देव जरी मज कली भेटला कृष्णा गोदा स्नान रुखुमा बाई तीटलाऊ दे ज्ञानेशाची गाऊनी ओवी ज्ञानेशाची गाऊनी ओवी मुक्ता बाई दे तुझला. झाला मग शिजला आपला मसाले भात. सांबार टाकायचा मस्त हिरवा हिरवा. ते निखाऱ्यावरच ठेवून द्यायचं मग गरम राहते खातपर्यंत. हे आमच्या शेतातल्या चिंचेचे झाड, मस्त चिंचा लागल्या त्याला हिरव्या हिरव्या. दूर डोळ्यात चालला नाही काम ग बाई, बसायलाच मिळत नाही. अरे संसार संसार अजून ते कांदे लिंबू.
संसार संसार झोपला का मालय झोपळा बांधरे झका जरा जरा घेतो. मस्त खाचा तूप घालून मग मसाले भात. मस्त भूक लागली राहते शेतात, खा ना चमक. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.